नमस्कार मी श्रीमती कविता बपनराव रगडे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणपूरक राखी तयार करणार रा आहोत भारतात विविध सण उत्सव साजरे केले जातात आणि त्यातलाच एक रक्षाबंधन आणि हा सण आपण पर्यावरणपूरक साजरा करावा या उद्देशाने आज हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे बिया टाकून जर आपण राखी तयार केली तर निश्चितच त्यापासून एक छोटंसं रोपटं लावल्याचं समाधान आपणा सर्वांना मिळेल आणि छान सणही साजरा होईल यासाठी हवे असतील विविध प्रकारचे कार्डशीट घरातली काही जुनी कापड असतील तर ती फेविकॉल कात्री सुई दोरा आणि विविध बिया मग त्या तुम्ही कोणत्याही वापरू शकतो टोमॅटो मिरची तीळ धने कुठल्याही विविध प्रकारच्या लेस आपल्याला ले हव्या असतील सर्वप्रथम मी काय आहे तर या जुन्या कापडापासून विविध आकार मी शिवून घेतलेले आहेत बघूया हे बघा इथे एक मी चौकोन शिवलेला आहे आणि याला एका बाजूने थोडी मी जागा सोडलेली आहे म्हणजे यात आपल्याला बिया टाकता येतील चला यात आपण बिया टाकूया आपण इथे झेंडूच्या वगैरेही बिया वापरू शकतो ज्या अवेलेबल आहेत त्या वापरा मी सध्या इथे धने टाकलेले आहेत म्हणजे नंतर छानशी कोथिंबीर येईल आणि ह्याची टोकं आपण जोडून घ्यायची आहेत शिवून घ्यायची आहेत तसेच मी इथे रंगीत कार्डशीटपासून काही वेगवेगळे आकार बनवलेले आहेत जसं एक फुलपाखरू बनवलेला आहे एक अँग्रीबर्ड बनवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या आकाराच्या मागे अशा प्रकारे एक कागद चिटकवून घेऊया शक्यतो कार्डशीट थोडासा जाड पेपर वापरूया आपण थोडी जागा सोडूया आणि त्यामध्ये आता आपण आवश्यक तशा बिया टाकूया बघा इथे मी बिया टाकती आहे आणि बिया टाकल्यानंतर आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे चिटकवल्यानंतर हे असं दिसतंय ह्याच्यामध्ये आपण बिया टाकलेल्या आहेत बघा प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक पद्धतीनेच आपण साजरा केला पाहिजे आणि त्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न की या राखीमध्ये आपण बिया टाकायच्या आहेत आणि ही राखी दुसऱ्या दिवशी आपण कुंडीत जेव्हा हे टाकू तेव्हा छानस रोपा आपल्याला ह्याची छानशी मिळतील बघा या फुलपाखरालाही आपण तसंच करून घेऊया मी इथे तीळ लावलेले आहेत आणि आता एक कार्डशीटचा तुकडा मी त्याला चिटकवणार आहे म्हणजे त्या आतल्या बिया बाहेर पडणार नाहीत हे तीनही आकार तयार आहेत आता आपण लेस घेऊया आणि या लेसवर आपण तयार केलेली ही राखी चिटकवून घेऊया यावर अजून एक पेपर आपण चिटकवूया म्हणजे हे घट्ट बसेल यावर आता आपण विविध कुंदन किंवा अजूनही काही लेस वगैरे लावून छान तयार करू शकतो अशाच प्रकारे दुसऱ्या दोन राख्याही आपण लेसवर चिटकवून घेऊया बघा रक्षाबंधन म्हणजे बहीण भावांचं प्रेम व्यक्त करण्याचा सण आहे अशा प्रकारे जर आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून हा साजरा केला तर निश्चितच तुमच्या भावालाही छान वाटेल की तुम्ही जी राखी बांधलेली आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही कुंडीत टाकतायत आणि काही दिवसानंतर त्यातनं छानशी रोपं उगवतायत ह्यातनं आपण पर्यावरणाचा छानसा संदेशही सर्वांपर्यंत पोचवू शकतो बघा या छानशा राख्या तयार आहेत अशाच राख्या तुम्ही देखील तुमच्या भावासाठी तयार करा आणि त्यांना बांधा निश्चितच तुमच्या भावाला आनंद होईल